नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आई पप्पा इथे आलेले आहेत, तर आमची सकाळी छान पूजा वगैरे झाली. आणि इथे स्वीडनमध्ये 4 दिवस लागोपाठ सुट्टी आहे, आणि म्हणूनच आम्ही आत्ता बाहेर जायचं प्लॅन केलेला आहे. तर सगळेजण तयार झालेलो आहोत आणि खूप एक्साइटेड आहोत. आई पप्पांसोबतची ही पहिलीच आमची ट्रीप असणार आहे, आणि आम्ही कुठं चाललो आहोत ते पण मी तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळात. आता मी आहे इथे पार्किंगमध्ये, आम्ही सगळेजण तयार झालोय, मी सगळ्यांना भेटवते. आणि इकडे आई पप्पा पण तयार झालेले आहेत, आणि त्याचबरोबर खाण्यापिण्याचं पण बरंच काही आम्ही सोबत घेतलेलं आहे. आणि इकडे आहे अमित, वरद आणि कार्तिक. आणि आता भेटतोच तुम्हाला थोड्या वेळात. आणि आई पप्पा येऊन 4-5 दिवस झालेले आहेत, आणि ते आल्यापासून घरातलं वातावरणच खूप छान आहे. आणि हा जो आहे हा लॉंग वीकेंड आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणेश भगवान की जय. आणि आजचं जे वातावरण आहे ते थोडंसं ढगाळ आणि त्याचबरोबर रेनी देखील आहे, आणि म्हणूनच आम्ही जॅकेट्स वगैरे सोबत घेतलेले आहेत. आणि आत्ता ऑलमोस्ट सकाळचे 10 वाजलेले आहेत, आणि आम्ही पोह्यांचा ब्रेकफास्ट केलेला आहे. आणि आत्ता आम्ही निघत आहोत, आणि तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला तरी एखादा तास लागेल. आणि आजची जी आमची असणार आहे ती 1 डे ट्रीप आहे. आणि समर सुरू झाला आहे म्हणून खूप सुंदर असे रॅपसीडचे फील्ड आपल्याला इथे दिसतात. रॅपसीड म्हणजेच इथे एक प्रकारचे मोहरी म्हणू शकतो आपण, ज्याला हिंदीमध्ये सरसो म्हणतात, त्याचे हे शेत आहेत. आणि खूपच अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत हे बघताना. आणि संपूर्ण स्कॉनेमध्ये हे रॅपसीड फील्ड आपल्याला दिसतात बऱ्याच ठिकाणी. आणि आता आम्ही आलेलो आहोत स्मिघोकला. तर स्मिघोक हे ट्रेलेकबॉक पासून थोडस पुढे आहे, आणि त्याचबरोबर इथे पण अगेन समुद्राचा पूर्ण खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आजचं क्लायमेट जसं की मी आधी दाखवलं क्लाउडी आहे, त्यामुळे बऱ्यापैकी थंडी आहे इथं, पण छान वाटत आहे. थोडासा पाऊस सुरू झाला आहे, तर आता बघूयात पुढचा दिवस कसा असतो. अजून पण बाजूला बरेचसे स्पॉट्स आहेत जे आम्ही बघणार आहोत. आणि आत्ता इथे आलेलो आहोत, तर तुम्हाला इथून व्ह्यू दाखवते कसा दिसतो ते. आणि आत्ता फायनली आम्ही आलेलो आहोत या सुंदर व्ह्यूच्या इथे, जिथून हा पूर्ण असा मोठा समुद्र दिसतो. खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि तो कुठे गेला बर? आणि इथे सगळ्या कंट्रीज किती किती किलोमीटरवर आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे. जसं इथे बर्लिन आहे 314 किलोमीटर, त्यानंतर आहे पॅरिस 1041 किलोमीटर. सो अशा पद्धतीनं बऱ्याचशा कंट्रीचे त्यांनी लावलेले आहे. आणि स्मिघोक जे आहे ते हार्बर फिशिंग आणि त्याचबरोबर लाईमस्टोन साठी म्हणून खूप फेमस आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सारे लाईमस्टोन आहेत, आणि आम्ही आता त्याच्यावरूनच वॉक करत करत पुढे जात आहोत. आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सारे असे लाईमस्टोन आहेत, आणि समोर पूर्ण मोठा असा समुद्र आहे. आणि वरदचं इथं काय सुरू आहे वरद? तू फेकू नये. आणि तू कुठला रॉक घेतला, कुठला दगड घेतला त्यांनी? लाईमस्टोन. विच वन? हा दाखव मला. काय आहे?
आणि हा वरदला खूप आवडतं स्टोन घ्यायला, त्यामुळे त्यांनी एक स्टोन घेतणार आहे. आणि इथे जे लाईमस्टोन तुम्हाला दिसत आहेत त्याचा जो सरफेस आहे तो एकदम गुळगुळीत आहे. बरेचसे लाईमस्टोन तसे आहेत की ज्याचा सरफेस खूप गुळगुळीत आहे. आणि ह्याचा वापर आपण छान कलर वगैरे करून डेकोरेट करण्यासाठी म्हणून नक्कीच करू शकतो. म्हणूनच वरत पण इथून थोडेफार कलेक्ट करत आहे हे लाईमस्टोन. खूप मस्त वाटतंय पण थंड बऱ्यापैकी आहे अजून. आणि आता इथे अजून एक स्पॉट आहे तो बघणार आहोत. थंडी आहे ना, खूप खूप थंडी आहे. आणि मेन तर समुद्राच्या साईडला आलं की जरा जास्त गार वाटतं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी थंड आहे. आणि हे जे आहे हे लाईमस्टोन जे भट्टी जे करत होते त्यासाठी म्हणून हे वापरत होते. सो ते हे स्ट्रक्चर आहे इथे बनवलेलं आहे त्यांनी. फक्त इथे आत जाता येत नाही, त्यांनी जाळी लावलेली आहे. हो देते आता डब्ल्यू करतात. आणि त्याचबरोबर इथे रेस्टॉरंट्स कॅफे हे देखील आहे की जिथे तुम्ही फूड एन्जॉय करू शकता. त्याचबरोबर बेंचेस केलेले आहेत, जर तुम्ही तुमचा फूड आणला तर तुम्ही ते देखील इथे बसून एन्जॉय करू शकता. आता आम्ही इथे बऱ्यापैकी बघितलेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत पुढच्या स्पॉटवर. आणि इथे वारं बऱ्यापैकी आहे, जसं की समुद्राची साईड आहे आणि त्यामुळे इथे बरेचसे बाहेर शॉपमध्ये डेकोरेटिव्ह पीसेस लावलेले आहेत. छान आहेत, अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत हे पण. जशी स्प्रिंगची सुरुवात होते तसे सगळीकडं खूप वेगवेगळ्या रंगाचे फुलं दिसायला लागतात आणि त्या सगळ्या फुलांना बघून मन खरंच खूप आनंदी होतं. आणि हे जे रॅपसीडचे फील्ड आहेत हे तर इतके अप्रतिम दिसत आहेत, खूपच भारी वाटतंय इथून. आणि बाहेर बऱ्यापैकी थंड आहे वातावरण, म्हणून आम्ही विचार केला की आम्ही गाडीतच लंच एन्जॉय करू. आणि त्यानंतर इथे जो स्पॉट आम्ही बघायला आलेलो आहोत, अजून एक जागा आहे जिथे जे बघण्यासाठी म्हणून आम्ही आलेलो आहोत, ते बघूया. स्वीडनमध्ये साऊथ साईडला स्कॉने हा रिजन आहे, बराच मोठा रिजन आहे हा. आणि ह्यामध्येच आहे इस्टाड हे एक टाऊन. आत्ता आम्ही आलेलो आहोत इस्टाड इथे. इथे बरेचसे टुरिस्ट अट्रॅक्शन आहेत तर त्यामध्येच आम्ही एक पॉईंट कव्हर करणार आहोत. तर आत्ता तुम्ही इथे बघू शकता आम्ही खाली गाडी पार्क केली आणि वरच्या बाजूने आलेलो आहोत. तर इथे वर चढून गेल्यावर अजून खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो. आत्ता आलेलो आहोत इथे ॲलिस टॅनरचा व्ह्यू बघायला. तर इथे मागून तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो. तर आत्ता आम्ही इथे छान फोटोज वगैरे काढले आणि मस्त हा व्ह्यू एन्जॉय केला. आणि वरच कंटिन्युअसली स्नेल शोधणं सुरू आहे, हो ना वरत? किती स्नेल सापडले तुला इन टोटल? मला 1, 2, 3, 4, 7 स्नेल सापडले. 7 स्नेल सापडले. इथे असे बेंचेस देखील केलेले आहेत सो दॅट तुम्ही इथे बसू शकता आणि त्याचबरोबर हा जो सुंदर व्ह्यू आहे हा एन्जॉय करू शकता. सो त्यामुळे इथे बऱ्याच ठिकाणी असे बेंचेस आहेत केलेले. स्टेप झाल्या नाही सपना आपल्या, आता शिकती ना.
आणि आता आम्ही आलेलो आहोत इथे खूप सारे स्टोन्स तुम्हाला दिसतील. तर हे जे स्टोन्स आहेत हे माझ्या माहितीप्रमाणे असं म्हटलं जातं की आधीच्या काळामध्ये शिपला ह्या स्टोन्समुळं मार्गदर्शन मिळत होतं नेमकं कुठं आहे आणि काय हे आहे त्याच्याप्रमाणे. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे ह्या स्टोन्सच्या हिस्ट्री मागे की इथे जो प्रत्येक योद्धा होता त्याचं स्मारक म्हणून देखील हे स्टोन्स आहेत. आणि म्हणून तुम्हाला इथे खूप सारे मोठे मोठे स्टोन्स बघायला मिळतील. पण एक्झॅक्ट असं ह्याला काय म्हणतात त्याला एक्झॅक्ट अशी काही हिस्ट्री नाही आहे ह्याला. परंतु एक म्हटलं जातं की असे गेस असतील की अशा पद्धतीचे एक दोन त्यांचे अझम्पशन्स आहेत की असं असू शकतं की ज्यामुळं हे असे स्टोन्स आहेत इथे. आणि इथून परत खूप छान व्ह्यू दिसतो. आणि ईस्टार्डमध्ये ॲलेस्टॅनर हा एक खूप छान असा पॉईंट आहे बघण्यासारखा. आणि ह्या इथल्या पॉईंटवर सुद्धा आम्ही बराचसा वेळ घालवला, त्याचबरोबर फोटोज शूट केले. आणि हो, इथे एक स्पेशल गोष्ट म्हणजे आई पप्पांनी देखील एक रील शूट केलेली आहे, तर ती पण मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेलच. आणि इथे पॅराग्लायडिंग पण सुरू आहे मागच्या बाजूला. सो बरेच जण आता सध्या पॅराग्लायडिंग पण करतात. आणि जेव्हा आपण समरमध्ये इथे येतो तेव्हा खूप साऱ्या गाई देखील दिसतात इथं. परंतु आता थंड खूप जास्त आहे म्हणून गाई नाही आहेत आता इथे. आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी आम्ही सगळे घरी आलो आणि खूप मस्त असा दिवस एन्जॉय केला आई पप्पांसोबत. खूप आज थोडंसं क्लाउडी होतं, खूप सनी असं वेदर नव्हतं, पण छान होतं ओव्हरऑल वातावरण. आणि हे सगळे स्पॉट्स बघताना पण खूप मजा आली. हाच होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथून पुढे देखील असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करेन. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.